पत्रकार मित्र हो अच्छा या पत्रकार परिषदेला उपस्थित सन्माननीय निंबाळकर साहेब सारथीचे अध्यक्ष नवीन आमचे इथले जिल्हाधिकारी साहेब आणि सारथीचे आमचे नवीन आलेले संचालक साहेब आमचे बोकारे साहेब आणि धांगड साहेब आणि आमचे ते सारथीचे नवीन MD काकडे साहेब उपस्थित असलेले माझे सर्व सहकारी आज मुद्दाम सारथीची बैठक आणि पुनर्वसन विभागाच्या बैठकीसाठी पुण्यात आले आहोत. अनेकांच्या अनेक वृत्तपत्रातून सोशल मीडियातून आणि सारथीच्या संदर्भात अनेक प्रश्न निर्माण झालेले होते. मी कालही मी मंत्री झाल्यानंतर या खात्याचा कारभार माझ्याकडे आल्यानंतर लगेच बजेट अर्धवट सोडल्यावर कोविड निर्माण झाला. कोविडची परिस्थिती संपूर्ण जगभर पसरली आणि त्याचा फटका सुद्धा महाराष्ट्राला आपण सगळ्यांनी बघतोय, विशेष करून पुणे मुंबई या सगळ्या भागामध्ये मोठा एक हॉटस्पॉट हा तयार झालेला आहे. आजही पुण्यामध्ये आल्यानंतर मी माहिती घेतल्यावर 400 कंटेनमेंट झोन आता पुण्या आणि ग्रामीण भाग मिळून आहे. मुंबई तर 700 पलीकडे 750 जवळपास कंटेनमेंट झोन आहे. या सगळ्या परिस्थितीची झुंज आहे आणि म्हणून शासनाचा महसूलही मोठ्या प्रमाणात महसुलात घट झाली. पुढच्या महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारला पगार देण्यासाठी सुद्धा कर्ज काढण्याची आवश्यकता पडेल अशी परिस्थिती आहे. पण आम्ही कोरोना या लढाईत जे योद्धा म्हणून काम करतायत त्यांना कुठेही त्यांच्या पगारामध्ये कपात वेतनामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला. पण इतर विभागाच्या संदर्भात मात्र मागे पुढे हे वेतन देताना परिस्थिती उद्भवू शकते अशी परिस्थिती आताची सध्याची आहे. ते 3-4 डिपार्टमेंट सोडले तर सर्व विभागांना आपण आता या भागा या जिल्ह्यातलेच आमचे वित्तमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीमध्ये 1-4 विभाग सोडले तर सर्व विभागांना यावेळेस खात्री लावण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये एक मदत पुनर्वसन विभाग असेल, स्वास्थ्य विभाग असेल आणि इतर 2 विभाग ज्याची आवश्यकता आहे असे सोडले तर बाकीच्या विभागांना पूर्णतः खात्री लावण्याची आवश्यकता आहे.